ही जी काही बोरॉन अन्नद्रव्य आहे, बोरॉन लक्षात ठेवा, या बोरॉन अन्नद्रव्याचं जर आपण पाहिलं याच्यावरती डाळिंब सारखं पीक आहे, या डाळिंबांना डाळिंबांना तडे जातात, यामध्ये तडे जाण्यासाठी सुद्धा हे कारणीभूत असतं, डाळिंबांना तडे याच्यामुळे जायला लागतात असं तुम्हाला सांगितलेलं होतं. त्याचबरोबर आणखी काय होतं याच्यामध्ये, अनेक बाबी याच्यामध्ये व्हायला लागतात. आणखी काय होतं हे बी सांगतो तुम्हाला, कार्यामध्ये जी काही तांबे आहे या तांब्यामध्ये आणखी काय होतं, वनस्पतींची वाढ आणि फुलोरा फळधारणा जी काही जैविक गरज असते ती गरज थांबते. यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे जी काही गळीत धान्यामध्ये तेलाचे प्रमाण, गळीत धान्य जर असेल लक्षात ठेवा, गळीत धान्य जर असेल, गळीत धान्यामध्ये तेलाचं प्रमाण असेल, तेलाचे प्रमाण, तेलाचे प्रमाण काय होतं याच्यामुळे कमी होतं. ओके, बोरॉनची जर कमतरता असेल तर. आता दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगतो बघा काय आहे आणि कसं आहे, एक लक्षात ठेवायचं आहे की बोरॉनची कमतरता फळांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटते, एक लक्षात ठेवायचं एवढं, बाकी काही घेणं देणं नाहीये. त्यानंतर बघा, एक बघा दुसरं महत्वाचं, डाळिंबाची फळे तडकतात, तृणधान्यामध्ये गळीत धान्यामध्ये तेलांचं प्रमाण कमी होतं, त्यानंतर कोवळ्या वाढ बिंदूंची भर होते, पिकांची सेंडे आणि कोवळी पाने, पाने बघा त्याच्यामध्ये सेंडे आणि कोवळी पाने काय होणार आहे त्याच्यामध्ये, पिवळी पडणार आहेत, लक्षात ठेवायचं, कोवळी पाने आणि सेंडे पिवळी पडलीत. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे पानावर सुरकुत्या पडून, याच्यावरती कधीच पडल्या नाही आतापर्यंत, बोरॉनमध्ये फक्त सुरकुत्या पडणार आहेत बरं का, पानावरती काय पडल्या, सुरकुत्या पडतात आणि सुरकुत्या पडल्यानंतर त्याच्यावरती पिवळे चट्टे आतापर्यंत कुठंच हे आढळलं नाही, लक्षात ठेवा, सुरकुत्या पडणे ही क्रिया फक्त बोरॉनमुळेच होते, ही क्रिया फक्त कशामुळे होते, बोरॉनमुळे होते. खोडांवरती भेगा पडून ते ठिसूळ होतात, फळांवरती बी याच्यामुळे भेगा पडतात, डाळिंबाची फळे तडकणे, लगेच खोड असेल, एखादा खोड असेल या खोडांवरती सुद्धा काय होतं, याच्या कमतरतेमुळे भेगा पडतात आणि खोड पूर्ण तडकतं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं आता पाहिजे आपल्याला मॅग्नेज, काय पाहिजे, मॅग्नीज, मॅग्नीजचं बघा याचं नत्रासारखंच आहे, लक्षात ठेवा मी काय बोलतोय, याच्यामध्ये आपण मॅग्नेशियमचं पण नत्रासारखंच आहे. आता मॅग्नीज आणि मॅग्नेशियम मध्ये खूप मुलं कन्फ्युजन असतात, यामध्ये बघा मॅग्नीज मध्ये काय लक्षात ठेवायचे, दोन तीन झाले तर आपल्याला दुसरा पॉईंट बघायचा आहे, पानाच्या शिरा हिरव्या व, बघा लक्ष द्या, आता मी काल तुम्हाला सांगितलं होतं उदाहरण, फॉर एक्झाम्पल हे पान आपण घेऊया, कोणतं पान आहे, कशाचं बी पान आहे असं समजूया, हे पान आहे पूर्ण, हे काय आहे, एक पान आहे असं समजूया. याच्यामध्ये काय होतं माहिती का, हे पानाच्या जी काही शिरा आहेत, या शिरा लक्षात ठेवा मी काय बोलतोय, ह्या ज्या शिरा आहेत ना, या शिरा पूर्ण हिरव्या राहणार, त्या टोटल शिरा हिरव्या रंगाच्या राहणार, परंतु याच्यामध्ये काय होणार माहितीये का, हा जो काही मधला भाग आहे ना पानाच्या शिराच्या मधला भाग, हा बॅग ह्या दोन्ही ग्रीनच्या मध्ये हा भाग जो काही आहे क्रमाक्रमाने काय होतो, पिवळा पडतो, एकदा हा पिवळा झाला की पुन्हा हा भाग पिवळा होणार, फक्त शिरा हिरव्यागार राहणार आणि जे काही मधला भाग आहे हा मधला भाग कसा होतो, हा मॅग्नीजच्या कमतरतेमुळे पिवळा पडतो, हे लक्षात ठेवायचं. नंतर पांढरट होतो व करडा होतो व पूर्ण पान फिकट पिवळसर दिसते आणि यामध्ये पानाची वाढ कमी होऊन नंतर हे पान मुख्य फांदीवरून सुटतं आणि हे गळून पडतं. फक्त मॅग्नीज मध्ये एकच लक्षात ठेवा, शिरा हिरव्या राहतात आणि मधला भाग काय असतं याच्यामध्ये पिवळा पडतो, मधला भाग काय असणार आहे, पिवळा पडणार आहे. त्यानंतर तांबे अन्नद्रव्याची कमतरता, तांब्याचं सांगतो काय आहे ते. आता हा जो काही तांब्याचा भाग आहे, तांब्याच्यामध्ये लक्षात ठेवा, झाडांची सेंड्यांची वाढ खुंटते, जे काही सेंडा आहे लक्षात ठेवा, सेंडाची वाढ काय होणार आहे, बिलकुल खुंटणार आहे, खुंटते, लक्षात ठेवायचं, तांबेमुळे बघा वाढ खुंटली. त्याच्यानंतर झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो, डायबॅक लक्षात ठेवायचा आहे, परीक्षेमध्ये येत आहे डायबॅक नावाचा रोग कोणत्या अन्नद्रव्याच्या मुळे होतो, अतिरिक्त वापरामुळे, कशामुळे होतं, तांबेमुळे डायबॅक नावाचा रोग इथं आपल्याला पाहायला भेटतं. खोडाची वाढ मंदावते, पाने लगेच गळायला, आपल्याला कमतरतेची जी काही लक्षणं आहेत त्याच्यामुळे हे व्हायला लागतं. जर तांबे नसेल तर काय होणार, डायबॅक होणार, जर तांबे नसेल सेंड्याची वाढ खुंटणार, लक्षात आलं, जर मॅग्नीज नसेल पानाच्या शिरा हिरव्या राहणार परंतु पानाच्या मधला भाग पिवळा होणार. ओके, बोरॉन जर नसेल डाळिंबांना तडे जाणार, गळीत धान्यामधील तेलाचे प्रमाण कमी राहणार, सेंड्यांना जी काही सेंडे आहेत, जी काही कोवळी पानं आहेत, सेंडे आणि कोवळी पाने हे पांढरट होणार. ओके, त्याचबरोबर सुरकुत्या याच्यावरती काय होणार, या पानावरती सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडणार आणि खोडांमध्ये असं ह्या बोरांची कमतरता असेल तर काय होणार, खोडांवरती भेगा पडून ते खोड काय होतं, ठिसूळ होतं. ही झाले भावांनो अन्नद्रव्ये, काय झाले हे, अन्नद्रव्यांचा भाग झाला हा. आता हे अन्न जे काही घटक आहेत, मी 16 अन्नद्रव्ये तुम्हाला जे काही सांगितले यांची जी काही लक्षणं सांगितले, ही लक्षणे आपल्याला काही रासायनिक खतामधून द्यावी लागतात. आता आपण सेंद्रिय शेती आपण करतो बघा, सेंद्रिय शेती करतो पण या सेंद्रिय शेतीचा सक्सेस फॉर्म्युला झालेला आहे का, सेंद्रिय शेती काही लोकांना माहित आहे का. आज आपण पाहतो भारतामधला एकमेव राज्य आहे, लक्षात ठेवा मी काय बोलतो, भारतामधला एकमेव राज्य आहे त्याला मी सिक्कीम असं म्हणतो, काय म्हणतो, सिक्कीम राज्य आहे की 100% या ठिकाणी सेंद्रिय शेती करणारा हा भारतातलं पहिलं राज्य आहे, भारतातलं
पहिलं राज्य आहे. सेंद्रिय शेती किती होते, तर सेंद्रिय शेती जसं कार्बन डाय जसं वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे 0.03% एवढी आमच्याकडे सेंद्रिय शेती होते. म्हणजे वाव खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तरी सुद्धा सेंद्रिय शेती आमच्याकडे एवढी होत नाहीये. मग आम्ही सर्वात जास्त हेच गोष्ट झाली बाबांनो 1965 मध्ये हीच गोष्ट झाली, याला आपण हरित क्रांती म्हणतो. हरित क्रांती यानी की ग्रीन रिव्हॉल्युशन आपण म्हणायला लागतो. ही जी काही हरित क्रांती झाली त्याच्यामुळे फायदा पण एवढा झालेला आहे आणि लॉस पण एवढा झालेला आहे. फक्त आपले लोक फायदा बघतात, परंतु त्यावेळेस फक्त गरज होती त्याची. आणि यावेळेस आपण काय करतो, आता बघा यावेळेस आपल्याला तिची गरज आहे का? नाही, बिलकुल गरज नाहीये. जर आपण सेंद्रिय शेती जर आपण डबल करायला लागलो तर आपण निश्चित आपण पुढे जाऊ शकतो. इथं लक्षात ठेवा, ज्यावेळेस अमेरिकेसोबत आपण PL 480 नावाचा करार केला, कधी केला? PL 480 नावाचा करार केला अमेरिकेसोबत. या कराराद्वारे आपण जी काही अन्नधान्य आयात करत होतो, बघा अमेरिकेपासून अन्नधान्याची काय करत होतो आपण, आयात करत होतो. जे वराह पालनांना शिल्लक राहिलेलं गहू आम्हाला हे देत होते, कारण की आमची परिस्थिती तशी होती भावांनो. 1962 युद्ध असेल, 1965 युद्ध असेल, 1965 युद्ध 1962 भारत आणि चीनचं युद्ध असेल, भारत आणि चीनचं युद्ध असेल, 1962 भारत आणि पाकिस्तानचं युद्ध असेल, या सर्व गोष्टींमुळं हे सर्व भयानक परिस्थिती बदललेली होती. आणि या परिस्थिती बदलत्या परिस्थितीवरती तोडगा काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी 1965 मध्ये ग्रीन रिव्हॉल्युशन घडवून आणली, हरित क्रांती घडवली. यामध्ये रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आता रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर झाला, परंतु जी काही आमची जमीन आहे त्या जमिनीचा पोत, जमिनीचा कस जो आहे, जमिनीची जी काही घडण आहे ती घडण व्यवस्थित राहिली नाही. आज आम्ही पाहतो सेंद्रिय खतांनी बनलेली जमीन असेल किंवा रासायनिक खतांनी तयार केलेली जमीन असेल लागवडीसाठी, या जमिनीमध्ये दोन्ही मधला डिफरन्स बघा. कधीही ह्या रासायनिक खत जे काही सेंद्रिय खत तुम्ही वापरता ती जमीन कधीही उत्पादन जास्त देते, परंतु आज फक्त तुम्ही बियांची लागवड करा. समजा ह्या बिया यांची पेरणी करून मोकळे झालात तर उत्पादन येतं का रे? अजिबात येत नाही. याच्यासोबत युरिया टाकावं लागतं, याच्यासोबत तुम्हाला वेगवेगळे खत आपल्याला टाकावे लागतात. अमोनियम सल्फेट टाकावं लागतं, अमोनियम क्लोराईड टाकावं लागतं, अमोनियम नायट्रेट टाकावं लागतं, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट किंवा युरिया यापैकी एक टाकावं लागतं. स्पुरदमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट, पालासमध्ये म्युरेट ऑफ पोटॅश असेल, सल्फेट ऑफ पोटॅश असेल, संयुक्त खतामध्ये डाय अमोनियम फॉस्फेट असेल, नायट्रो फॉस्फेट असेल, नायट्रो फॉस्फेट असेल, सुपलाचा असेल. त्यानंतर जी काही आपण जी काही 10-10 मिश्र खते असेल, 10-10 असेल, 15-15 असेल, ही विविध आपण खतेची सवय लावली आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या मेंदूला आपल्या जशा मेंदूला सवय आहे ना परीक्षा आल्यानंतर अभ्यास करायचं, तशी ह्या आपल्याकडच्या येणाऱ्या पिकांना सुद्धा सवय लागली. युरिया टाकलं तरच हिरव होणार, युरिया टाकलं तरच वाढ होणार, असं फक्त टाकलं तर असं होत नाहीये. परंतु यासाठी जी काही रासायनिक खते आहेत त्या रासायनिक खतांवरती आम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. या खतांचं वर्गीकरण मी तुम्हाला सांगतो, कशा पद्धतीनं खतांचं वर्गीकरण आहे, कोणते खत आपल्याला द्यायचं, ओके आपल्याला करायचंय. IMP मोस्ट इम्पॉर्टंट आहे, इथं परीक्षेमध्ये प्रश्न अपेक्षित आहे आणि परीक्षेमध्ये प्रश्न येतच. आता याच्यामध्ये उदाहरण फॉर एक्झाम्पल आपण पाहायला लागतो, हे आहे एक बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे याच्यामध्ये खतांचं वर्गीकरण आपण करूया. याला आपण काय म्हणूया, याला आपण म्हणूया इथं सेंद्रिय खते घेऊया. याच्यामध्ये आपण इथून आपण इथं घेऊया. याला आपण साधारणतः याला कोणती खतं म्हणायचे, याच्यामध्ये बघा सांगतो नंतर ऐका. एवढं काय नाही, जे मी सांगितलं तेच परीक्षेमध्ये येते रे. मॉलिबडेनम राहिलं ह्याचं काही नाही, मॉलिबडेनमच राहिलंय तर एक सांगतो, पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात मॉलिबडेनमचा. ऐका राहिलंय गोपाल तर सांगतो, मॉलिबडेनमच्या कमतरतेमुळे काय होतं बघा, लक्षणे काय आहेत, पानाच्या मागच्या बाजूस एकच लक्षात ठेवायच्यामध्ये, मॉलिबडेनमची कमतरता राहिली तर सांगून देतो, टेन्शन नको घेऊ मी, आहे ना रे, बिंदास्त विचारायचं असं काय राहिलं तर. हे पान आहे समजा, इकडं बघ, इथं सांगतो आता, इथं सांगू का, चालेल ना, मागे घेऊ मॉलिबडेनम, इथं घेतो, चल इकडे घे, हे जे आहे इथं संपून टाकतो, हे म्हणजे पुन्हा अडचण नको, पुन्हा राहून जातं ते. हे पान आहे बघ इकडं, हे पान आहे, काय आहे गोपाल, हे पान आहे. हे पानामध्ये काय होतं मॉलिबडेनममुळे, पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी रंगाची असे चट्टे पडतात, तपकिरी रंगाची, बरोबर आहे, या असे तपकिरी रंगाचे टपटिपके पडले. परंतु पानाच्या बॅक साईडला जर आपण गेलो, पानाच्या बॅक साईडला मॉलिबडेनमची कमतरता असेल, पानाच्या बॅक साईडला मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा, लक्षात ठेवायचं, तपकिरी डिंकासारखा काय होतं, एखादा द्रव्य स्त्रावत, काय होतं, तपकिरी डिंकासारखा द्रव्य स्त्रावत, ओके, तपकिरी डिंकासारखा द्रव्य स्त्रावत, हे मॉलिबडेनमची काय आहेत, लक्षण आहेत, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, ओके. लक्षात आलं मी काय बोलतो ते, तपकिरी डिंकासारखा द्रव्य स्त्रावत, ओके ओके. बघा याच्यामध्ये साधारणतः आपण याला म्हणायला लागतो सेंद्रिय खते. भावांनो लक्षात ठेवा मी काय बोलतो, लक्षात ठेवा, याला काय म्हणतो आपण, सेंद्रिय खते आपण असं म्हणायला लागतो. जी काही सेंद्रिय खते आहेत याच्यामध्ये, सेंद्रिय खत इथं झालं, इथं ह्याला आपण म्हणतो रासायनिक खते, रासायनिक खते काय काय याच्यामध्ये, रासायनिक खते, ओके लक्ष द्या इकडं फक्त, ओके कोणती खते, इथं सेंद्रिय झाली, इथं रासायनिक खते इथं झाली, आणि इथं जीवाणू खते,
जीवाणू जीवाणू खते याच्यामध्ये येतात. आता बघा मी काय सांगतो, लक्ष द्यायचं. ओके, कळालं शुभम? ओके, आता याच्यामध्ये सेंद्रिय खतामध्ये जी काही आहे याच्यामध्ये एक नंबर, इथं पेन बदलतो, पेन बदलून घेतो. याच्यामध्ये बघा एक नंबर येतं भर खते. काय येतं याच्यामध्ये? भर खते एक नंबर यायला लागतं. दोन नंबर याच्यामध्ये येतं जोर खते, जोर खते तुम्हाला माहित असेल. तीन नंबर याच्यामध्ये येतं सेंद्रिय खतामध्ये हिरवळीचे खत, हिरवळीचे खते. आणि चार नंबर याच्यामध्ये यायला लागतं गांडूळ खत. काय येतं? गांडूळ खत यायला लागतं, गांडूळ खत. आता याच्यामध्ये काय येतं? नत्र रासायनिक खतामध्ये नत्रयुक्त खते असेल, स्फुरदयुक्त खते असेल आणि पालासयुक्त खते असेल. नत्र, स्फुरद आणि पालास. त्यानंतर संयुक्त खत असेल, संयुक्त परीक्षेमध्ये आलेलं बरं का, संयुक्त खत असेल. आणि त्यानंतर आलेलं मिश्र खत असेल. ओके, आणि याच्यामध्ये बघा ह्या जीवाणू संवर्धकामध्ये काय आहे? एक याच्यामध्ये आहे ऍझॅटोबॅक्टर. लक्षात ठेवायचं मी काय बोलतोय, ऍझॅटोबॅक्टर आहे, लक्षात ठेवा. दोन नंबर आहे रायझोबियम, रायझोबियम आहे, रायझोबियम. ओके, रायझोबियम आहे. त्यानंतर आहे ऍझॅसोस ऍसॅटोबॅक्टर, लक्षात ठेवा. ऍझॅटोबॅक्टर नाही, ऍसॅटो, ऍसॅटो. याच्यामध्ये फरक आहे बघा, किंवा याला ऍसेटो म्हणा तुम्ही, ऍसेटो बॅक्टर, ऍसेटो बॅक्टर म्हणा, किंवा ऍझॅसोस ऍझोस्प्रिलम म्हणा, ऍझो ऍझो ऍझोस्प्रिलम स्प्रिलम ऍझोस्प्रिलम. निळे हिरवे शेवाळ, निळे हिरवे शेवाळ. त्याच्यानंतर इथं बघा ऍझोला, ऍझोला, ऍझोला पान वनस्पती आहे, ऍझोला याच्यामध्ये यायला लागतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये लक्ष द्या ट्रायकोडर्मा. काय आहे? ट्रायको, ट्रायकोडर्मा, नॉट ट्रायकोगर्मा बरं का, ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे, जैविक बुरशीनाशक बरं का. ट्रायकोडर्मा, ट्रायकोडर्मा आणि ट्रायकोगर्मा याच्यामध्ये फरक सांगतो. ट्रायकोगर्मा जर इथं विचारलं बाबांनो, लक्षात ठेवा, काय विचारलं, ट्रायको, ट्रायकोग्रामा हे जर विचारलं तर हे जैविक कीड आहे बरं का, ही ही कीड आहे, लक्षात ठेवायचं. आणि हे काय आहे? भुंगा आहे, भुंगा. आणि ट्रायकोडर्मा हे बुरशी, जैविक बुरशीनाशक आहे. ओके, हे माहीत असणं आवश्यक आहे. ओके, इथपर्यंत कळलं तुम्हाला. आता याच्यामध्ये बघा मी काय म्हणतो ते इथं लक्ष द्यायचं आहे. आता यामध्ये एक नंबर याच्यामध्ये भर खते नेमकं कशाला म्हणायचं आहे. आता आपल्याला सेंद्रिय खतं बघायचे आहेत. इथून पुढे सगळ्यांना सजेस्ट करा भावांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही जरी कृषी सहाय्यक झालात, भविष्यामध्ये ऍग्रिकल्चर ऑफिसर झालात, तरी प्रत्येकानी एक काम करा. ओके, प्रत्येकानी एक काम करा. काय काम करायचंय माहितीये? हे खतं वापरायला सांगा, ही खते, फक्त ही खते शेतीमध्ये वापरायला सांगा. तर तुम्ही आणि मी आणखी कितीतरी वर्षे जगू शकेल, आपली पिढी पुढची जगू शकेल. जर ही खते वापरलात तर एक दिवस आपल्याला जमिनी पूर्ण नापीक होतील, जिवंत आणि मेलेली जमीन याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला, मला ऍग्रिकल्चर ऑफिसरचा इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला होता भावांनो, मेलेली जमीन आणि जिवंत जमीन याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, मेलेली जमीन आणि जिवंत जमीन याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, हे प्रश्न तुम्हाला मी विचारू शकतात. जशा मेलेल्या जमिनी आहेत ना, तसा कार्यक्रम होऊन जाईल. आता आपल्याला सुरुवातीला जी काही जमिनी बघायच्या आहेत त्या जमिनीमध्ये आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे कोणत्या, भर खते, जोर खते, हिरवळीचे खत आणि गांडूळ खत. भर खते म्हणजे काय? पोषण द्रव्ये प्रमाण कमी असतं याच्यामध्ये भर खतामध्ये. भर खते रासायनिक खतापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये वापरावी लागतात. एक वाक्य लक्षात ठेवायचं, याच्यापेक्षा ही खते कधीही जास्त प्रमाणामध्येच वापरावी लागतील, कारण की ही खते कमी असून याच्यामध्ये अन्न घटकाचं प्रमाण जास्त असतं. हे घटे स्लो मोशन मध्ये लागू होतात. ही घटक जे काही सेंद्रिय आहे ते स्लो मोशन मध्ये, आणि हे उतावळेपणा ह्याच्यात जास्त आहे. याच्यामध्ये काय? उतावळेपणा खूप जास्त आहे. नत्र दिलं की हिरवगार, पण इकडे काय, हे सोर्सेस एक दोन तीन वर्षापर्यंत टिकतं, पण हे सोर्सेस एकदा दिलं की विशेष संपत्ती लगेच उडून जातं. लक्षात आलं? हे लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये बघा, रासायनिक खतापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सेंद्रिय खते द्यावे लागतात. पिकांना सावकाशपणे हे लागू पडतात, हे लागू पडत नाही आहेत. भर खते वापरल्याने जमिनीच्या प्राकृतिक जी काही गुणधर्मामध्ये सुधारणा होते. भौतिक गुणधर्म आपण त्यालाच म्हणतो, प्राकृतिक गुणधर्म म्हणजेच भौतिक गुणधर्म. याच्यामध्ये सुधारणा होते, जमिनीचा पोत सुधारतो, जलधारण शक्ती याच्यामध्ये वाढते. आता जलधारण शक्ती म्हणजे काय? आता बघा याच्यामध्ये बघा, मी दुसरं घेतो. आता इथं दुसरी स्लाइड घेतो बघा. आपण याच्यामध्ये एक नंबरला काय पाहत आहोत? भर खते पाहत आहोत. भर खते लक्षात ठेवा, काय पाहत आहोत भावांनो? भर खते म्हणजे आता मी बोललो याच्यामध्ये भर खतामध्ये काय काय आहे. एक आहे शेणखत, लक्षात ठेवा. काय येतं याच्यामध्ये? शेणखत येतं. याच्यामध्ये लेंडी खत येतं, लेंडी खत लक्षात ठेवा, लेंडी खत याच्यामध्ये येतं. कंपोस्ट येतं याच्यामध्ये, कंपोस्ट खत, कंपोस्ट खत येतं. ओके, आणि याच्यामध्ये सोनखत पण येतं, लक्षात ठेवा. काय येतं? सोनखत लक्षात ठेवा. कोणतं खत येतं? सोनखत येतं. शेणखत, लेंडी खत, कंपोस्ट खत आणि सोनखत हे आहे भर खते. ओके, भर खते आणि याची तुलना करून तुम्हाला सांगितली मी. कशाची तुलना केली? रासायनिक खताची नेती. हे सावकाश लागू होतात. ओके, रासायनिक खतापेक्षा भर खते हे मोठ्या प्रमाणामध्ये द्यावे लागतात. आता याच्यामध्ये तुम्हाला शेणखत, लेंडी खत, कंपोस्ट खत आणि सोनखत याच्यामध्ये फरक आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, हे मी सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. याच्यामध्ये जी काही दुसरा भाग आहे भर खतानंतर, दुसरा भाग आपण पाहिला होता जोर खत. आता जोर खत कशाला म्हणायचं आहे? जोर खत आपण बघूया. जोर खत नेमकं कशाला म्हणायचं आहे? याच्यामध्ये पोषण द्रव्याचे प्रमाण जास्त असतात, याच्यापेक्षा जास्त. पोषण द्रव्य म्हणजे अन्न घटक काय आहे याच्यामध्ये? अन्न
अन्न घटक कसा असणार आहे भावांनो, जास्त प्रमाणामध्ये असणार आहे, इथं जास्त असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. यामुळे ही खते कमी प्रमाणामध्ये द्यावी लागतात. याच्यामध्ये काय काय येतं, सर्व याच्यामध्ये पेंडी यायला लागतात, लक्षात ठेवा, सर्व पेंडी यायला लागतात. यामध्ये हाडाचा हाडाचा चुरा याच्यामध्ये यायला लागतो, याच्यामध्ये मासळी खत, मासळी मासळीचं खत याच्यामध्ये यायला लागतं, याच्यामध्ये शिंग शिंग माहितीये का तुम्हाला, बैलांचे जनावरांचे जे काही शिंग आहेत ते शिंगांचं खत याच्यामध्ये यायला लागतं. त्यानंतर खुरे खुरांचे खत, खुरांचे खत याच्यामध्ये यायला लागतं. ओके दीपक, ओके लक्षात आलं. हे जे काही जोर खत आहे, जोर खत हे जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये अन्न घटक याच्यामध्ये जास्त असल्यामुळे म्हणजे भर खतापेक्षा हे कमी द्यावं लागतं. हा यामध्ये सर्व प्रकारच्या पेंडी, पेंडीमध्ये सर्वात जास्त नत्र असतं भुईमुगामध्ये, भुईमुग पेंडीमध्ये सर्वात जास्त घटक असतं, लक्षात ठेवायचा. हे हाडाचा चुरा असेल, मासळी असेल, शिंग असेल, खुरांचे खत असेल, हे सर्व जोर खताची उदाहरणं आहेत. बरं, भर खते आणि जोर खते. ओके आता याच्यामध्ये हिरवळीचे खत तुम्हाला सांगतो. आता नेमकं हिरवळीचे खताची संकल्पना काय आहे, हिरवळीचे खत म्हणजे काय, हिरवळीचे खत आपण कसं, हिरवळीचे खत आपण कसे वापरायचे, किंवा हिरवळीचे खत आपण कोणतं काय म्हणून द्यायचं, ज्या पिकांचा आपण पाला म्हणून वापर करतो बघा, ज्या पिकांचा आपण पाला म्हणून वापर करतो बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे धेनच्या असेल, चवळी असेल किंवा इत्यादी पिकं असतील, बरोबर आहे का. याच्यामध्ये काय असेल, धेनच्या असेल, चवळी असेल, बघा हिरवळीचे तुम्हाला सांगतो. आता उदाहरण कोणकोणते आता याच्यामध्ये, हिरवळीचे खत आपल्याला वापरायचं आहे, हिरवळ, हिरवळीचे खते, हिरवळीचे खते. आता याच्यामध्ये हिरवळीचे खते म्हणजे काय काय आहे, याच्यामध्ये याला आपण बोरू म्हणतो, बोरू काय म्हणतो याला आपण, बोरू, बोरू बोरू म्हणूया किंवा याला ताग म्हणूया, लक्षात आलं. तागाची पानं असेल, याच्यामध्ये धैनच्या असेल, धैनच्या हे सुद्धा वापरतो. मूग, चवळी, गवार, मूग वापरतो आपण, इथं चवळी वापरतो आपण, इथं गवार वापरतो, बघा पानं हिरवळीचे खत म्हणून. यामध्ये बरसीम, गिरीपुष्प, बरसीम, गिरीपुष्प, गिरीपुष्प, गिरीपुष्प वापरतो. त्याचबरोबर लक्षात ठेवा याच्यामध्ये शेवरी, उडीद, मटकी आपण वापरतो. ओके आता बघा, शेवरी, उडीद आणि मटकी, आता धेनच्या हे आपण क्षारयुक्त जमिनीमध्ये सुद्धा हे धेनच्या वापरत उपलब्ध होतं, आणि ताग जर हे बोरू जर वापरलात 0.43% उपलब्ध होतं, कारण की ह्याची पानं फक्त फांद्या आणि पानं नांगरणी करायचेत आणि जमिनीमध्ये गाडायचेत. ओके लक्षात आलं, याची याला हिरवळीचे खत आपण म्हणू शकतो. यामध्ये शुभाबूल आहे, याच्यामध्ये शेवरी पण चालते, शुभाबूल पण चालते, उडीद चालते, मटकी चालते, हे सर्व आपण हिरवळीचे खत म्हणून वापरू शकतो. याच्यामध्ये काही शंका नाहीये, हिरवळीच्या खतामध्ये हे यांचं प्रमाण आपण घेऊ शकतो. त्यानंतर एक लक्षात ठेवायचं आहे, आता तुम्हाला माहित नसेल गांडूळ खत, गांडूळ खत म्हणजे काय, आता गांडूळ खत आपल्याकडे आपल्याकडे तयार केले जातात का, गांडूळ खताची मोठ्या प्रमाणामध्ये सध्या मागणी आहे, बरोबर आहे का. आता यामध्ये बघा, गांडूळ खत जे आहे खड्डा खाणले जातात आपल्या आपल्याकडे सर्वसाधारणतः याच्यामध्ये आयसेनिया फिटिंडा. ओके आयसेनिया फिटिंडा ही जात सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते, बरं का, आयसेनिया. आता याच्यामध्ये इथं काय पाहिलं मी, कोणत्या खतांचं वर्गीकरण चालू आहे, सेंद्रिय खतामध्ये. एक नंबरला मी पाहिलं, इकडे बघा मी काय बोलतोय, सेंद्रिय खतामध्ये, सेंद्रिय खतामध्ये भर खते पाहिले, जोर खते पाहिले, हिरवळीचे खत पाहिले, आता लास्ट काय पाहतोय, गांडूळ खत पाहतोय. आता गांडूळ खत म्हणजे काय हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा तुमच्या. आता हे जे काय आहे गांडूळ, गांडूळ खत हे शेतकऱ्यांचा मित्र आहे, बरं का, लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये यालामध्ये आपण होर्मी कंपोस्ट सुद्धा म्हणतो, बरं का. यामध्ये नत्र असतं, यामध्ये स्फुरद असतं, यामध्ये एनपीके पालाश असतं. आता याच्यामध्ये तुम्हाला नत्र जर विचारलं किती असतं, 0.5 ते 1.6% असतं. ओके हे झालं नत्राचं प्रमाण, कशाचं प्रमाण झालं, हे नत्राचं प्रमाण झालं. आता मी इथं इकडे घेतो, इकडच्या साईडला कशाचं प्रमाण घेतोय, स्फुरदाचं प्रमाण. लक्षात आलं, स्फुरद याच्यामध्ये किती आहे, 0.3 ते 2.3%. कशाचं प्रमाण आहे, स्फुरदाचं प्रमाण आहे. आता पालाशचं प्रमाण मी इथं घेतोय, त्या गांडूळ खतामध्ये पालाशचं प्रमाण किती असतं, तर 0.15 ते 0.50 ग्रामसेवकसाठी ही गोष्ट लक्षात ठेवा, बरं का. आतापर्यंत हे नत्रावरचा प्रश्न ग्रामसेवक परीक्षेमध्ये खूप वेळा पडलेला आहे, लक्षात ठेवा मी काय बोलतोय. हे जे काही नियन पिके आहे, नत्र, स्फुरद, पालाश, हे घटक लक्षातच ठेवा. ग्रामसेवक परीक्षेमध्ये खूप वेळा हा जो आजचा घटक आहे कृषी सहाय्यक पेक्षा ग्रामसेवक मध्ये खूप वेळा विचारतो या घटकावरती प्रश्न, आणि जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात ग्रामसेवक पेक्षा कृषी सहाय्यक परीक्षेमध्ये, इथं जास्त प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवायचं आहे. ओके आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे हे जे काही खड्डा, गांडूळ खत तयार करत असताना आपण खड्डा पद्धत वापरू शकतो, सिमेंटचा हौद वापरू शकतो, किंवा बिछाना पद्धत सुद्धा वापरू शकतो, बरं का, गांडूळ खत तयार करण्यासाठी. ओके या पद्धतीने तुम्ही हे खत वगैरे तुम्ही तयार करू शकता, लक्षात आलं. हे झाले सेंद्रिय खत तयार करण्या पद्धत झाली, सेंद्रिय खत मी तुम्हाला सांगितले. सेंद्रिय खतामध्ये सोनखत, लेंडी खत, कंपोस्ट खत, शेणखत. ओके शेणखत म्हणजे शेणखतामध्ये तुम्ही काय करू शकता, शेणखत तयार करायचे म्हणजे ह्यूमस तयार करायचे, शेणखत आपण तयार करू शकतो. शेणखत कसं तयार करणार तुम्ही, यामध्ये खड्डा पद्धत असेल. आता बघा यामध्ये तुम्हाला सांगतो इंदोर पद्धत, इंदोर किंवा ढीक पद्धत, आपण शेणखत तयार करण्याची पद्धत आपण पाहिली ना रे तुम्ही. शेणखत म्हणजे जर तयार करायचं असेल तर आपण कोणती पद्धत वापरतो, इंदोर पद्धत वापरतो, बरोबर आहे का, इंदोर पद्धत वापरतो, किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो, ढीक पद्धत आपण असं म्हणायला लागतो. काय म्हणतो आपण याला,
ढीग पद्धत असं म्हणायला लागतो. दुसरी जी काही पद्धत आहे बंगलोर पद्धत आपण म्हणायला लागतो. बेंगलोर काय म्हणतो? बंगलोर पद्धत आपण म्हणायला लागतो, किंवा यालाच आपण खड्डा पद्धत असं म्हणायला लागतो, खड्डा पद्धत. ओके, आणि त्यानंतर जी काही आहे नाडेप पद्धत, नाडेप नाडेप पद्धत ही परीक्षेमध्ये प्रश्न येतो. नाडेप पद्धत खालील पैकी कुणी शोधून काढली? कुणी काढली रे? नारायण, नारायण देवराव पांढरी पांडे, बरोबर का रे? नारायण देवराव पांढरी पांडे यांनी ही नाडेप पद्धत शोधून काढली. ही बेंगलोर पद्धत, नारायण देवराव पांढरी पांडे पुसद यवतमाळ लक्षात ठेवा, यांनी ही पद्धत शोधून काढली. कंपोस्ट खत, शेण खत तयार करण्याची पद्धत आहे ही. आणि ही जी काही बेंगलोर पद्धत आहे, ही बेंगलोर पद्धत आचार्य आचार्य यांनी शोधून काढलेली. नारायण देवराव पांढरी पांडे श्री आचार्य होय, त्यांचं नाव श्री आहे होय. शिंदे शिंदे अय भाऊ, अय भाऊ श्री नाव आहे होय, लक्षात ठेवा. आचार्य लक्षात ठेवा, जाऊ द्या नावाची काय घेणं, नाव मला आठवत नाहीये, आठवल्यानंतर मी सांगेल तुम्हाला. ही पद्धत, या पद्धतीने तुम्ही शेणखत वगैरे तयार करू शकता, सेंद्रिय खत वगैरे तुम्ही तयार करू शकता, काही शंका नाहीये. आता याच्यामध्ये बघा, नत्रयुक्त खते, आता याच्यामध्ये रासायनिक खत, आपण याच्यामध्ये आता आपण दुसऱ्या राऊंड मध्ये पोहोचलो, रासायनिक खतामध्ये पोहोचलो, रासायनिक खतांच्या राऊंड मध्ये पोहोचलो आपण, लक्षात ठेवा. आता रासायनिक खतांचा राऊंड काय आहे बघा, नत्रयुक्त खते, स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त. आणि गेल्या परीक्षेमध्ये प्रश्न पडला शिंदे कुठं, इथं ह्या संयुक्त आणि मिश्रवर्ती, प्रश्न कुठे पडला शिंदे, संयुक्त आणि मिश्रवर्ती, बरोबर आहे का? आता याच्यामध्ये बघा, संयुक्त आणि मिश्र पद्धत, यस हे पण आपण बघून घेऊ, परंतु नत्रयुक्त खते आपण अगोदर बघून घेऊ ना. या रासायनिक खतामध्ये जे काही नत्रयुक्त, स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त आपण खते बघतो, त्याच्यापैकी आपल्याला बघावं लागेल ना आता. यस करेक्ट करेक्ट ना. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना एक लक्षात ठेवा, ओके. आता यामध्ये नत्रयुक्त खते कोणती आहेत ते पण आपल्याला बघावं लागेल, स्फुरदयुक्त खते कोणती आहेत हे बी पाहावं लागेल. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, तुम्हाला असं विचारलं जातं, आता समजा नत्रयुक्त खत आहे, नत्रयुक्त खत आहे ज्याच्यामधून आपल्याला नत्र अन्नद्रव्याचा पुरवठा होणार आहे याच्यामध्ये, आता किंवा आपण खते घेऊया, यामध्ये एक नंबर आहे युरिया, एक नंबर आहे युरिया, बरोबर आहे. दोन नंबर आहे अमोनियम सल्फेट, दोन नंबर आहे अमोनियम सल्फेट, लक्षात ठेवायचं आहे सल्फेट. तीन नंबर आहे अमोनियम सल्फेट नायट्रेट, तीन नंबर आहे अमोनियम सल्फेट नायट्रेट, काय आहे अमोनियम सल्फेट नायट्रेट, ओके नायट्रेट, हे तीन अन्नद्रव्य आहेत. आता हे नत्र खताचा पुरवठा होतो याच्यामधून, काय होतो, नत्र खतांचा पुरवठा होतो. आता याच्यामध्ये ओके हे कट करून टाकतो, इथं खत हा शब्द देऊन टाकू. आता इथं एन लिहितो, इथं पी लिहितो आणि इथं के लिहितो रे भावांनो, इथं लक्षात ठेवा. आता युरिया खतामध्ये नत्राचं प्रमाण किती आहे, तर कुणी बी सांगतं 46% आहे म्हणून. यामध्ये स्फुरदाचं प्रमाण किती आहे, किती आहे रे स्फुरदाचं प्रमाण, कोण सांगू शकतं, कोण सांगू शकतं स्फुरदाचं प्रमाण किती आहे? कोण सांगू शकतं स्फुरदाचं प्रमाण, पालाचं प्रमाण किती गोपाल, मग पालाचं प्रमाण किती? आता बघा यामध्ये एक लक्षात ठेवा, ओके अमोनियम सल्फेट याच्यामध्ये नत्राचं प्रमाण किती, 20.6% माहित असावं. अमोनियम सल्फेट नायट्रेट याच्यामध्ये किती टक्के, याच्यामध्ये 25%. आणि कॅल्शियम अमोनियम नायट्राइड, कॅल्शियम असं एक याच्यामध्येच खत आहे, कॅल्शियम आपण म्हणू शकतो, अमोनियम अमोनियम कॅल्शियम अमोनियम नायट्राइड याच्यामध्ये नत्राचं प्रमाण किती, 25%, याच्यामध्ये 25%. परंतु एक लक्षात ठेवायचं, इथं प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे, याच्यामध्ये खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, जेणेकरून जे काही अमोनियम सल्फेट हे जे काही खत आहे, हे सल्फेट म्हणजे याच्यामध्ये आपण गंधक काय घेतो, सल्फेट आणि की गंधक आपण घेतो, सल्फर, ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला नेहमी परीक्षेमध्ये विचारणार की अमोनियम सल्फेट मध्ये गंधकाचं प्रमाण किती आहे, किती आहे, याच्यामध्ये आहे 24%, लक्षात ठेवा. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे भावांनो, आयएमपी मोस्ट इम्पॉर्टंट, आज लिहून घ्यायचा प्रश्न नाही पडला तर मला सांगा. 24% अमोनियम सल्फेट मध्ये नत्र, लातूर कृषी सहायकला प्रश्न पडला होता हा एक वेळेस, लातूर कृषी सेवक, कृषी सेवक परीक्षेमध्ये प्रश्न पडला होता, माहित असावं म्हणून सांगतोय, ओके. आता बघा याच्यामध्ये कधी पडला होता लक्षात नाही, तारखा एक परीक्षा नाही, एमपीएससीचे सर्व पेपर शिकवावे लागतात, भूगोल कृषी आणखी एखादा विषय आहे राज्यघटना वगैरे सगळे गोष्टी विषय शिकवावे लागतात, त्यावेळेस हे कोणकोणते प्रश्न लक्षात ठेव, कृषी आहे, पर्यावरण आहे, असे विषय आहेत याच्यामध्ये. हे झाले नत्रयुक्त पिकअप, नत्रयुक्त झाले. आता आपल्याला काय बघावं लागते, स्फुरदयुक्त, स्फुरद नत्रयुक्त आणि स्फुरदयुक्त खते सिंगल. आता स्फुरदयुक्त खतांमध्ये आपण याच्यामध्ये काय काय बघतो बघा, सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट आणि ट्रिपल सुपर फॉस्फेट. याच्यामध्ये एक आहे सिंगल सुपर फॉस्फेट, त्यानंतर आहे डबल
डबल सुपर फॉस्फेट आपण म्हणतो, आणि तिसरं जे काही आहे त्याला आपण ट्रिपल म्हणतो. काय म्हणतो? ट्रिपल सुपर फॉस्फेट असं म्हणायला लागतो. आता याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट आणि सिंगल सुपर फॉस्फेट. ओके, आता याच्यामध्ये किंवा डाय डाय कॅल्शियम फॉस्फेट, इथं असं पहि येतं डाय कॅल्शियम फॉस्फेट असं एक खत आहे, हे स्फुरदीप्त फॉस्फेट. ओके, काय आहे? फॉस्फेट खत आहे हे. आता याच्यामध्ये सिंगल मध्ये किती टक्के आहे? 16%. काय याच्यामध्ये? एन याच्यामध्ये का कोणतं खत असणार आहे? लक्षात ठेवा, खतामध्ये स्फुरदच असणार ना, स्फुरदच असणार, लक्षात ठेवायचं आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, सिंगल सुपर फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट हे जो काही खत आहे याच्यामध्ये फक्त गंधक पण आहे, याच्यामध्ये गंधक आहे. इथं 16%, तर गंधक याच्यामध्ये 12%, लक्षात ठेवायचं. सिंगल सुपर फॉस्फेट आणि डबल सुपर फॉस्फेट याच्यामध्ये 32%. ओके, याच्यामध्ये काय आहे? 32%. ट्रिपल सुपर फॉस्फेट याच्यामध्ये 45%, बरं का, स्फुरदाचं प्रमाण. ओके, आणि याच्यामध्ये ट्रिपल सुपर फॉस्फेट मध्ये गंधक फक्त आणि फक्त 2% गंधक असतं. ओके, डाय डाय कॅल्शियम फॉस्फेट. ओके, आता सॉरी काय सांगितलं, याच्यामध्ये तुम्हाला जी काही ट्रिपल डाय कॅल्शियम फॉस्फेट याच्यामध्ये स्फुरद किती आहे? 34% आहे. किती टक्के आहे? 34%. 34% स्फुरद आहे, याच्यामध्ये गंधक नाहीये. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा, हे झाले स्फुरदयुक्त. आता इथं बघा, पालाशयुक्त खते, पालाशयुक्त खतांमध्ये पालाशमध्ये काय आहे इथं लक्षात ठेवायचं, म्युरेट ऑफ पोटॅस. इथं म्युरेट, म्युरेट ऑफ पोटॅस खूप वेळा विचारलेला, म्युरेट ऑफ पोटॅस हे जे काही खत आहे याच्यामध्ये भरपूर वेळा विचारलं याच्यामध्ये. आणि पोटॅशियम सल्फेट दुसरा आहे, पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम. ओके, आता पोटॅशियम सल्फेट काय आहे बघा, पोटॅशियम सल्फेट. ओके, आता पोटॅशियम सल्फेट बरं का, माफ करा, पोटॅशियम सल्फेट आता याच्यामध्ये काय आहे? पालाशच प्रमाण असणार आहे याच्यामध्ये. काय असणार आहे? पालाशच प्रमाण आहे. आता हे सल्फेट म्हणल्यानंतर याच्यामध्ये गंधक एक असणार. आता एनपीके, आता याच्यामध्ये के किती आहे? म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये 60% आहे आणि पोटॅशियम सल्फेट मध्ये किती आहे? 50% आहे. ओके, परंतु पोटॅशियम सल्फेट मध्ये किती आहे? इथं 18% काय आहे याच्यामध्ये? गंधक आहे. हे लक्षात ठेवायचंय, गंधकाचं प्रमाण खूप परीक्षेमध्ये सतवतंय, गंधकांचं प्रमाण खूप परीक्षेमध्ये सतवत आहे, एक लक्षात ठेवायचं. ओके, 18% कशाचं? 34% काय उग. ओके, लक्षात आलं. ओके, आता याच्यामध्ये 50% 18% आणि इथं 60% म्युरेट ऑफ पोटॅश, हे वाक्य लक्षातच ठेवायचं इथं महत्वाचं. याच्यामध्ये काय माहिती का, हे नत्र स्फुरद पालाश हे तीन खतं महत्वाची झाले, यांना आपण काय म्हणतो, हे महत्वाची झाले. परंतु आता जी काही खतं आहेत त्या खतांना आपण मिश्र खते आपण एक म्हणू शकतो. बघा, आता मिश्र खत म्हणजे काय किंवा संयुक्त खते, आता बघा यामध्ये आता आपल्याला म्हणायचं आहे डीएपी, म्हणायचं आहे डीएपी, डीएपी, डीएपी आपल्याला खत तयार करायचे. मग तुम्ही अग्रिकल्चरचे मुलं आहात, बरोबर आहे का, तुमचे वडील ज्या वेळेस आपण पाहतो बघा शेतकरी काय करतात, डीएपीच भेटत नाही, डीएपीच भेटत नाही, डीएपीच भेटत नाही. मग डीएपीची वाट बघायची गरज आहे का? डीएपीची वाट बघायची गरज आहे का? बरोबर आहे का? बघायची का? डाय अमोनियम फॉस्फेट आपण म्हणतो, बरोबर आहे का, डाय अमोनियम फॉस्फेट म्हणतो आपण याला, डाय अमोनियम फॉस्फेट, बरोबर आहे का नाही रे, डाय अमोनियम फॉस्फेट आहे का नाही, बरोबर आहे का नाही, आहे का नाही डाय अमोनियम फॉस्फेट मध्ये डीएपी, बरोबर. पण हे डीएपी जे आहे ना याच्यामध्ये 18 आणि 46 आहेत, 18 46 याच्यामध्ये नत्र आणि स्फुरदच आहे, याच्यामध्ये पालाश आहे का? नाहीये, पालाश 0%. मग कालचं तू जे तुम्हाला मी सांगितलं प्रमाण, काल एक उदाहरण सांगितलं मी खताचं तुम्हाला, बरोबर आहे का, सांगितलं नाही रे कालचं उदाहरण. मग त्या कालच्या उदाहरणामध्ये हे बसवा ना. मग मिश्र खत तुम्ही तयार करताय, मिश्र खत तुम्ही तयार करा किंवा संयुक्त खत तुम्ही तयार करा. संयुक्त खत तर तुमची गरज तयार करू शकत नाही, म्हणून तुम्ही डीएपी आणू शकत नाही ना. डीएपी जर संयुक्त खत तुम्ही तयार करत असता तर डीएपी तुमची घरी बनवलं असतं, बरोबर आहे का. मग याच्यामध्ये संयुक्त आणि मिश्र याच्यामधला फरक तुम्हाला मी सांगतो काय आहे ते. आता हे जर फरक तुम्हाला कळाला ना, विषय संपला. आता याच्यामध्ये फरक काय आहे, याच्यामध्ये यामध्ये काय होतं माहिती का, मिश्र आणि संयुक्त या दोन्ही मध्ये काय होतं तुम्हाला मी सांगतो. संयुक्त खतामध्ये आणि मिश्र खतामध्ये रासायनिक प्रक्रियेचा माध्यमाचा वापर न करता, रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमाचा वापर न करता 2 पेक्षा जास्त खते एकत्र केल्या जातात, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, त्यालाच आपण मिश्र खते असं म्हणतो. मिश्र खते, मिश्र खते काय, रासायनिक प्रक्रियेचा वापर नाही करायचा आणि एकापेक्षा अधिक अन्नद्रव्ये, एक किंवा एकापेक्षा अधिक आपण म्हणू शकतो, 2 म्हणू शकता, 3 म्हणू शकता, काही नत्र स्फुरद आणि पालाश 3 घ्यायचे आणि एकत्र करायचे आणि पेरायचं, त्याला काय म्हणायचं, मिश्र खत म्हणायचं. पण या संयुक्त खतामध्ये असं नसतंय. संयुक्त खत म्हणजे काय, एक किंवा एकापेक्षा जास्त अन्नद्रव्ये रासायनिक प्रक्रिया करून एकत्र आणले जातात, त्यालाच आपण संयुक्त खत असं म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो, संयुक्त खते असं म्हणायला लागतो. आता हे संयुक्त खतामध्ये तुम्हाला सांगत असताना जी काही डाय अमोनियम फॉस्फेट डीएपी 18:46 असेल, डाय नायट्रो फॉस्फेट असेल सुपलाचं 20:20 असेल, किंवा नायट्रो फॉस्फेट सुपलाचं असेल 15:15 असेल,
बरोबर आहे का? दहा 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 किंवा पंधरा 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 असं असतं ना, सुफलाचे खते असतात ना, तशी उदाहरणं आपण इथं देऊ शकतो. देऊ शकतो का रे? देऊ शकतो का? येस ऑर नो मला सांगा पटकन. देऊ शकतो, देऊ शकतो ना, उदाहरण देऊ शकतो. मग हे मला तुम्हाला सांगायचंय, नत्रयुक्त खते, स्फुरदयुक्त खते, पालाशयुक्त खते, ही खते आपल्याला देता येतात, लक्षात ठेवायचंय. पण आपण खते कसं देतो? आता यामध्ये बघा, खते देण्याची भी वेगवेगळी पद्धत आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मी नत्र, स्फुरद आणि पालाश हे तीन गोष्टी सांग, संयुक्त मिश्र, ही गोष्ट आपली संपली, हे इथं संपलं, हे सर्व संपलं. हा घटक अत्यंत उपयुक्त, हा घटक, हे घटक तुम्हाला विज्ञान मध्ये आहे, हा घटक तुम्हाला कृषी मध्ये आहे, हा घटक कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला पडतो. पण त्याच्या अगोदर हे घटक कम्प्लीट करू. हे दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाल्या. परंतु याच्यामध्ये खते हे कसे द्यायची? कुणी वर फेकून खते देतात, खते देण्याची पद्धती कोणती आहेत? फेकून खते देतात, बरोबर आहे. त्यानंतर वर खते देतात, पीक उगवल्यानंतर पीक खताचा दुसरा हप्ता 2 ते 4 आठवड्याने देतात, त्यालाच आपण वर खते आपण म्हणतो. खतांची पेरणी करून देतात, गोळी पद्धतीने करतात, त्याला बिकर्स पद्धत म्हणतो. गोळीच्या स्वरूपात खते देतो त्याला, बरोबर आहे का रे? भात खाचरामध्ये देतात, बिकर्स पद्धतीने देतात का नाही? बिकर्स पद्धतीचा वापर करून खते देतात भात खाचरामध्ये. असं भी देऊ शकतो, नांगराच्या तासामध्ये खत टाकून भी देऊ शकतो, पिकांच्या बाजूने टाकून भी देऊ शकतो, पट्टा पद्धतीने देऊ शकतो, फवारा करून देऊ शकतो फवारा पद्धतीने, किंवा फर्टिगेशन पाण्याद्वारे विरघळणारी जी काही खते आहेत ते फर्टिगेशन पद्धतीने, सिंचनाद्वारे खते देण्याच्या पद्धतीला आपण फर्टिगेशन म्हणतो, आणि सिंचनाद्वारे खते देण्या कीटकनाशके देणाऱ्या पद्धतीला आपण पेस्टिगेशन म्हणतो. फर्टिगेशन आणि पेस्टिगेशन, मग फर्टिगेशन याच्यातून तुम्ही देऊ शकता, बांगडी पद्धतीने तुम्ही देऊ शकता, अशा पद्धतीने त्याचा वापर करून तुम्ही योग्य पद्धतीने हे तुम्ही सगळ्या गोष्टी देऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये बघा जी काही भर खते आहेत लक्षात ठेवा. याच्यामध्ये आम्हाला काही गट ग्रुप पाडले आम्ही, लक्षात ठेवा. इथं एक लक्षात ठेवा, शेणखत पाडलं, एनपीके, एनपीके एक लक्षात ठेवा. शेणखतामध्ये नत्राचं प्रमाण किती असतं? 0.44, एवढा डीप स्टडी पाहिजे. आणि स्फुरदाचा किती आहे? 0.61%. आणि पालाश किती आहे? एनपीके 0.56%. पाला सर्वात जास्त असतं. असा जर प्रश्न विचारला तुम्हाला की शेणखतामध्ये कोणत्या अन्नद्रव्याचं प्रमाण सर्वात जास्त असतं, तर तुमचं उत्तर काय पाहिजे? पालाशचं प्रमाण जास्त असतं. आता मला सांगा ह्याचं सारखं ह्याचं उत्तर मला तुम्ही द्यायचं. लेंडी खतामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त असतं? लेंडी खतामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त असतं? किती असतं भाऊ लेंडी खतामध्ये? आता बघा इथं असं नाही रे भाऊ, आपल्याला वाटतंय तसं नसतंय रे. एन पी आणि के आपण लेंडी खताचं बघू, एन पी के. आता याच्यामध्ये नत्र फक्त लेंडी खतामध्ये 0.5% भाऊ. स्फुरद आहे 0.5 ते 0.8%. काय आहे ह्याच्यात? स्फुरद आहे. आणि पालाश 1%. म्हणजे काय झालं? सर्वात जास्त काय झालं याच्यामध्ये? पालाश झालं. पालाचं प्रमाण लेंडी खतामध्ये सर्वात जास्त पालाचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर तुम्हाला विचारलं कंपोस्ट खत, कंपोस्ट खत सर्वसाधारण कंपोस्ट खताचे वेगवेगळे प्रकार पडतात बरं का. यामध्ये शहरी कंपोस्ट असेल किंवा ग्रामीण कंपोस्ट असेल, तुम्ही वाचलं असेल ग्रामीण कंपोस्ट असेल किंवा शहरी कंपोस्ट असेल. आता याच्यामध्ये जर विचार केला आपण, शहरी ग्रामीण याच्या दोन्हीमध्ये फरक डिफरन्स एवढं लक्षात ठेवायचं की सर्वात जास्त याच्यामध्ये प्रमाण कशाचं असतं, तर याच्यामध्ये नत्राचं प्रमाण सर्वात जास्त आहे कंपोस्टमध्ये. आता सोनखत, सोनखत मध्ये आता लक्षात ठेवा ही जी काही सोनखत आहे या सोनखत मध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे, ओके, हेही परीक्षेमध्ये विचारू शकतात. आता याच्यामध्ये जी काही कशाचं प्रमाण जास्त असतं रे सोनखतामध्ये? कशाचं प्रमाण जास्त असतं? आता सांगा, हे आपण शून्य आहो माहितीये का? आपण शून्य आहो, अभ्यास आपल्याला माहिती आहे, आपला वरचा अभ्यास आहे, वरचा अभ्यास आहे, आपला आणखी डीपमध्ये अभ्यास नाही, ओके. त्याच्यामुळे ये अभ्यास करत असताना सरळ सरळ ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मी जे सांगतोय ते लेंडी खत, आता लेंडी खत विचारलं, लेंडी खतामध्ये सर्वात जास्त कोणत्या अन्नद्रव्याचं प्रमाण आहे, शेणखतामध्ये सर्वात जास्त सर्वात कमी कोणतं आहे, ह्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे आपल्याला. लक्षात आलं का? लक्षात आलं का मी काय बोलतोय? हिरवळीचं आता गांडूळ खत आपण पाहिलं किंवा पेंड पाहिली, आपण पेंडी पाहू प्रत्येक पेंडीवरती सुद्धा परीक्षेमध्ये. याच्यामध्ये लक्षात ठेवा, सोनखत जर विचारला तर नत्राचं प्रमाण सर्वात जास्त त्याच्यामध्ये आहे. आता ओके, आता पेंडी जर विचारल्या तुम्हाला परीक्षेमध्ये पेंडी येऊ शकतात, बरोबर आहे का. आता याच्यामध्ये एक ह्याची ट्रिक्स बनवून टाकायची, लक्षात आलं का? ह्याची एक ट्रिक्स बनवून टाकायची. सगळ्या पेंडी घ्यायच्या. कोणत्या कोणत्या पेंडी येतात आज आपण पाहतो बघा, कोणकोणत्या पेंडी येते, कोणकोणत्या पेंडीमध्ये नत्राचं प्रमाण असतं. आता याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश आहे. आता आपण सर्वात जास्त जी काही पेंड आहे ती पेंडीचं आपण बघू. पेंडी भुईमुगाची पेंड घेऊ. याच्यामध्ये नत्राचं भुईमुगाची पेंड मध्ये एनपीके आहे का भुईमुगामध्ये? नत्र आहे का रे? स्फुरद आहे का? पालाश आहे का भुईमुगामध्ये? आहे. किती आहे नत्र? 7.16%. हे 16 काहीच घेणं देणं नाही, लक्षात ठेवायचं नाही अजिबात, तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. 7% लक्षात ठेवा. इथं 1.22 आहे, हे 22 उडवून टाका, काही घेणं देणं नाही. 7 1
आणि इथं 0.94 आहे, 0.94 जवळपास 1 जवळपास आहे, बरोबर आहे, म्हणजे 7%, 1% आणि 1% असं तुम्ही लक्षात ठेवू शकता सरासरीमध्ये. एवढे जवळचे ऑप्शन कधी येत नाहीयेत, लक्षात आलं? तुम्हाला ऑप्शन मध्ये नाही विचारणार पालाचं प्रमाण किती आहे, 0.90%, 0.94%, 0.70%, असं नाही विचारणार. 5, 3, 4, 2 असं गॅप असतंय मध्ये, एवढा मोठा गॅप असतं, हे सरासरी असतंय म्हणून, लक्षात आलं? म्हणून हे असा अभ्यास करायचा आहे, म्हणून कसा अभ्यास करायचा आहे, हे या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. लक्षात आलं मी काय बोलतोय ते? कळतंय का रे? कळतंय का? अभ्यास करण्याची पद्धत तरी कळते का तुम्हाला? कळते ना? हा, असा अभ्यास करा, नाहीतर निघाले अभ्यास करायला. एक एक गोष्ट हे विषय तुम्हाला सांगतो, एक वेळेस तुम्ही तिकडे राज्यसभेचे सगळे विषय क्लिअर करू शकता, पण हे विषय डीप मध्ये स्टडी खूप डीप मध्ये करावा लागतो, नोट्स काढावे लागते, मायक्रो नोट्स काढावे लागते, माइंड मॅप तयार करावा लागतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऍग्रीकल्चर माइंड मॅप लक्षात ठेवा, माइंड मॅप पद्धतीने अभ्यास करायचा. माइंड मॅप पद्धतीनं कसं? माइंड मॅप पद्धतीनं, आता उदाहरण, माइंड मॅप पद्धतीने अभ्यास कसं करायचं लक्षात ठेवा. हे समजा आता आपण घेतलं, हा बॉक्स घेतला, माइंड मॅप कशाला म्हणतात बघा, हे बॉक्स घेतलं, याच्यामध्ये मी सगळ्या काय घेतल्या, पेंडी घेतल्या, हे पेंडी, हे वहीवर कोर पेज घ्यायचं, इकडे एक रेष ओढायची, इकडे एक ओढायची, हे पेंडींचे नावं लिहायचे, असे असे पेंडींचे नाव, बरं, हे कलाकृती तयार करत बसायचं असं एकदम, हे जे भयानक असतं ना, हे असलं, हे आकडेवारी वगैरे याच्यासाठी. मग हे पेंडी लिहिलं, पेंडीमध्ये इथं पेंड लिहिली आपण, समजा इथं भुईमुगाची पेंड आपण लिहिली, भुईमुग, 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 जगातली सगळ्यात एक, मला पहिली ती पद्धत आठवत नाहीये, अभ्यास करण्याची पद्धत भुईमुग, युपीएससी सारखे जी परीक्षा आहे ना, त्या परीक्षेमध्ये मुलं हे करत असतात ह्या सर्व. आता भुईमुग आहे, पुन्हा ह्याचे दोन, याचे तीन भाग करायचे, 1, 2 आणि ह्याचे 3 भाग करायचे, इथं नत्र लिहायचं, इथं स्फुरद लिहायचं आणि इथं पालास लिहायचं, एनपीके, म्हणजे प्रत्येक पेंडी असं अभ्यास करत असताना असं असा मायक्रो नोट्स पाहिजे. तुमच्या मायक्रो नोट्स कशासाठी पाहिजे माहितीये का? हे परीक्षाच्या अगोदर 8 दिवस रिव्हिजन देण्यासाठी, परीक्षेच्या अगोदर 8 दिवस, परीक्षेच्या अगोदर 8 दिवसामध्ये असं जर तुम्ही डिझाईन करून अभ्यास केलेला असेल ना. आता समजा आंबा पीक आहे, आंब्याच्या जाती आहेत, लक्षात ठेवा, हे आंबा इथं लिहिलं, आंबा लिहिलं, आंब्याच्या ह्या फांदीला याचे याचं मूळस्थान लिहिलं, याला कुळ लिहिलं, एका फांदीला सगळ्या जाती लिहिल्या, एकाला लागवडीचं अंतर लिहिलं, हेक्टरी बियाणे लिहिलं, हे असं अभ्यास करा, हे मेथड वापरा, ह्याला माइंड मॅप पद्धत म्हणतात. कळलं मी तुम्हाला काय बोलतोय ते? माइंड मॅप पद्धत म्हणतात. या माइंड मॅप पद्धतीचा अभ्यास करून चला रे, बाकी काही नाहीये, सोपं आहे, एकदम सोपं आहे, याच्यापेक्षा सोपी परीक्षा. तुम्हाला एक सांगू का, जाता जाता एक गोष्ट सांगतो, आज आज लास्ट दिवस आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, ओके. जे काही जीवाणू संवर्धक आहेत, हे जीवाणू संवर्धक येतात. आता जीवाणू संवर्धक बघा, एझॅटोबॅक्टर, ओके, हा एझॅटोबॅक्टर बघा, एझॅटोबॅक्टर रा रायझोबियम. एक वाक्य बघा, थोडक सांगतो, वेळ आहे आपल्याकडे कमी. हे एकदल साठी वापरायचं, सरळ सरळ वाक्य बघा, हे द्विदल साठी वापरायचं रायझोबियम. हा ॲसॅटोबॅक्टर कशासाठी वापरायचं शिंदे? सारखं उत्तर देत आहो तुम्ही, कशासाठी वापरायचं ॲसॅटोबॅक्टर सांग बरं, मला येत नाही याचं उत्तर सांग. शिंदे गेला काय? आहे का शिंदे? ॲसॅटोबॅक्टर शिंदे आहेस का? आहे, सांग बरं, हे ॲसॅटोबॅक्टर कशासाठी वापरायचं भाऊ? सही आहे, हे सुद्धा जीवाणू संवर्धक आहे. आता याचे वेगवेगळे गट पडतात बरं. आता तुम्हाला जीवाणू संवर्धक आहे ॲझॅसोस्पिरिलम, ॲझॅटोबॅक्टर एकदल पिकासाठी वापरायचं, रायझोबियम द्विदल पिकासाठी वापरायचं, ॲझॅसोस्पिरिलम ज्वारी बाजरी मका भात याच्यासाठी वापरायचं आहे, निळे हिरवे शेवाळ भातासाठी वापरायचं आहे, ॲझोला भातासाठी वापरायचं आहे, ट्रायकोड्रमा हे जैविक बुरशीनाशक आहे, हो तुम्ही वापरू शकता. यामध्ये फीए मायकोरायझा बाजरी ज्वारी मका तूर. आता तुम्हाला प्रश्न, एक सिंपल प्रश्न विचार, सगळ्यांसाठी एक प्रश्न जाता जाता एक विचारतो की जर ॲझॅटोबॅक्टर तुम्ही एकदल साठी वापरलात, ॲझॅटोबॅक्टर हे वापरलात, ओके, कोयल मॅडम याचं उत्तर तुम्ही सांगा, प्रत्येक वेळेस उत्तर देताव ह्याचं सांगा, बघू येते का? ॲझॅटोबॅक्टर शिंदे इकडे बघ, याचं उत्तर दे, ॲझॅटोबॅक्टर वापरल्यामुळे किती टक्के उत्पादनात वाढ होते, किंवा रायझोबियम वापरल्यामुळे उत्पादनात किती टक्के वाढ होते? ॲझॅटोबॅक्टर एक दल साठी वापरा, द्विदल साठी रायझोबियम, या दोन्हीमध्ये किती टक्के वाढ होते सांगा बरं, सांगा, ऐकतो मी बी, कुठं वाचलं तुम्ही 78%? कुठल्या पुस्तकात आहे? हा, ओके शिंदे, ए भाऊ शिंदे गेला वाटतं, दिसना गेला, नाहीतर बोलला असता असता तर, ओके बघा, इथं गोळ्या मारायच्या नाही रे, गोळ्या मारायच्या तर गोळ्या मारत असताना व्यवस्थित गोळ्या मारायच्या, ओके, 14 ते 33%, किती? 14 ते 33%, कशामुळे? ॲझॅटोबॅक्टरमुळे 14 ते 33%, आणि रायझोबियममुळे किती? 19 ते 62% उत्पादनात वाढ होते, 19 ते 62%, 19 ते 62%. ॲझॅसोस्पिरिलम आणि ॲझोला जर वापरलात, ॲझोला 12 ते 51%, 12 ते 51%, ॲझोला, ॲझोलामध्ये, आणि फीए मायकोरायझा वापरलात, मायकोरायझा स्फुरद विरघळणार आहे बरं याच्यामध्ये, त्याच्यामध्ये 22 ते 25% फीए मायकोरायझा बरं का, 22 ते 25% उत्पादनात वाढ होते. बाजरी ज्वारी मका तूर भुईमुगसाठी व्हीए मायकोरायझा आपण वापरू शकतो बरं का, 22 ते 25%, हे उत्पादनात वाढ होणारी, हे असे जे आहेत ना हे मुद्दे, हे मुद्दे कुणालाच येत नाहीत बरं का, एक लक्षात ठेवायचं.
हे मुद्दे हजार मधल्या दोन विद्यार्थ्याला येते, सरासरी काढली तर किती, हजार मधल्या दोघांना येते हे करेक्ट मुद्दे, खरी गोष्ट आहे का नाही मला सांगा. हे असे प्रश्न जर आले ना आपण बिनधास्त पास होता, बिनधास्त. लोकांना येत नाही ते प्रश्न आपल्याला आले पाहिजे, आणि लोकांना येत आहे ते प्रश्न आपल्याला तर आलेच पाहिजे, लक्षात ठेवा. आणि लोकांना जे येत आहे, जर आपला प्रश्न चुकत असेल तर आपला रिझल्ट बघायचा अधिकार कोणाला नाहीये. तुम्हाला जे लोकांना येत नाही ते रिझल्ट आपला आला पाहिजे, आणि येऊन जर प्रश्न चुकत असेल तर रिझल्ट बघायचं नाही. सोपे प्रश्न चुकले रिझल्ट बघायचं नाही, काही गरज नाही. जसं होईल तसं होईल म्हणायचं, जिथं उजळल तिथं उजळल म्हणायचं आणि गप बसायचं. बरोबर आहे का? उगा रिझल्ट बघायचं अपेक्षा नाही म्हणायचं. घरच्यांना म्हणायचं माझा रिझल्ट येत आहे, माझा रिझल्ट येत आहे, आणि पुन्हा शिवट येऊन म्हणायचं काहीतरी घोटाळा झाला म्हणून. इथं परीक्षा निर देत नाही आणि दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवते मग. बरोबर आहे का? असं नको व्हायला. ओके, सर्वांना शुभेच्छा भावांनो.